नमस्कार मित्रांनो या स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये स्पेशली जे आरोग्य सेवक भरती येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे त्याची आपण तयारी करत आहे आणि याच्यामध्ये आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट दोन्हींची तयारी होणार आहे कारण दोन्हीचा सिलेबस सेम आहे त्यामुळे तुम्ही जर स्पेशली त्याची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच सा। आहे आणि खास करून ही सिरीज मी तुमच्यासाठी आणलेली आहे आता या व्हिडिओमध्ये नेमकं आपण बघणार काय आहे तर अगदी इम्पॉर्टन्ट पॉइंट जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत आणि त्या चॅप्टरमध्ये ते ते पर्टिक्युलर पॉईंट महत्वाचे आहेत त्याच्यावर आपण जास्त फोकस करणार आहे म्हणजे इथं तुम्ही अशी अपेक्षा आहे की तुम्ही ऑलरेडी तो सिलेबस वाचलेला आहे ती पुस्तकं वाचलेली आहेत आणि आता तुम्हाला एक प्रकारे रिव्हिजन करायचे आहे आणि काय महत्वाचं या चॅप्टरमध्ये आहे ते तुम्हाला थोडंसं बघायचं आहे तर तसे तुम्ही असाल तर हा व्हिडिओ नक्की बघाल किंवा तुम्ही जर टोटल नवीन असाल याआधी तुम्ही काही वाचलेलं नसेल तर तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला नेमकं कशा पद्धतीचे पॉइंट महत्वाचे असणार आहे परीक्षा आयबीपीएस घेणार आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहे आणि आयबीपीएस पॅटर्न जो आहे तो स्टिक टू द सिलेबस असा असतो म्हणजे सिलेबसला धरून ते चाललंय त्याच्यामुळे जो सिलेबस त्यांनी दहावीच्या पुस्तकाचा जे चॅप्टर्स दिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो काहीही बाहेर जाणार नाही त्यामुळे आपल्यासाठी जे बेस आहे तो म्हणजे दहावीची हे सायन्सची पुस्तक सायन्स वन आणि सायन्स दोन्ही आपण कव्हर करू तर सायन्स वन पासून आपण सुरुवात करणार आहे त्यातला पहिला म्हणजे ग्रॅव्हिटेशन आता जे इंग्लिश मिडीयम चे मुलं असतील त्यांनी सुद्धा हा चॅप्टर हे व्हिडिओ बघायला काही हरकत नाही कारण त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा ठरणार आहे तर म्हणून चला आपण आता सुरुवात करू आणि तुम्हाला सांगतो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या मी नोट्स पण तयार करून देईल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर ज्याची डिस्क्रिप्शन लिंक्स मी खाली दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईन करा आणि त्या नोट्स घेऊन जा आणि हा चॅप्टरचे जितके पण अंडरलाईन मी इथे केलेले आहेत हायलाईट केलेले आहेत ते सर्वच्या सर्व मुद्दे महत्वाचे आहेत जमलं तर तुम्ही साईड बाय साईड एक वही घ्या त्या वहीतून हे मुद्दे साईड बाय साईड सुद्धा नोट करायला केले तर काय हरकत नाही तुम्हाला ते भेटून जाईल अदरवाईज मी तर नोट्स प्रोव्हाइड करणारच आहे ते पण तुमच्यासाठी बेटर राहील चला तर मग आता आपण प्रॉपरली Uh, जे काही मी तुम्हाला इंट्रोडक्शन मला सांगायची होती ते मी तुम्हाला सांगितली आता प्रॉपरली आपण या गोष्टीसाठी सुर सुरुवात करू तर आपण जास्त डिस्कशन करणार नाही आहे फक्त मुद्दे डिस्कस करूयात आणि जेणेकरून तुम्हाला ते एक आयडिया भेटेल तर पहिला गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण मध्ये ग्रॅव्हिटेशन टू द पॉईंट यू आपण गुरुत्वाकर्षणाचा ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला सर आयझॅक न्यूटन यांनी लावला ठीक आहे आणि हे सगळ्यांना आपल्याला माहितच आहे चला पुढचा मुद्दा आता कुठलीही वस्तू जेव्हा ग्रॅव्हिटेशन मधून खाली पडते तर ती नेहमी पृथ्वीच्याकडे आकर्षित होत असते पृथ्वीच्या सेंटरकडे म्हणजे केंद्राकडे हे मुद्दा लक्षात ठेवा ठीक आहे ना म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे कुठलीही गोष्ट आकर्षित होत असते आणि एखाद सपरचंद जर झाडावरून खाली पडलो असा प्रश्न येऊ शकतो सफरचंद झाडावरून काढलं खाली पडल्यानंतर त्याची दिशा कशी असते तर क्षितिश लंब दिशेने ते खाली पडत असते ठीक आहे म्हणून बघा इथं म्हटलेलं आहे सपरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते म्हणजे सपरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला ते लंब असते लंब म्हणजे परपेंडिक्युलर असते ठीक आहे तर हे हा मुद्दा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे आता इथं फोर्स आणि मोशन आता फोर्स आणि मोशन हे पण आता जसं या चॅप्टरमध्ये हा मुद्दा आलेला आहे तर म्हणून तुम्हाला काय थोडंसं याच्याबद्दल पण माहिती करून घेणं आवश्यक असते की फोर्स म्हणजे काय मोशन म्हणजे काय तर फोर्स आणि मोशन हे तुम्हाल सा तुम्हाला सातवी आठवीच्या पुस्तकामध्ये सापडतात तर ते तुम्ही सध्या बघितलंच चालते मी तुम्हाला असंही म्हणेल की काही काही मुद्दे असे याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील ज्याचा संदर्भ तुम्हाला पाचवी सहावी सातवीच्या पुस्तकात भेटेल तर ते पुस्तकं तुम्ही वाचा तो तेवढा कॉन्सेप्ट पर्टिक्युलरली वाचा म्हणजे जेणेकरून तुमचं काहीच मिस होणार नाही म्हणून हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता इथं बघा न्यूटन बद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत की यांचा जन्म सोळाशे या काळात पिरियडमधला आहे तर पिरियड थोडासा पाठ करू नका फक्त लक्ष ठेवा सोळाशे बेचाळीस सतराशे सत्तावीस असा आणि इंग्लंडमध्ये जन्म झाला एवढं तर काही मत, ते जाणार नाही त्यांनी बघा त्यांचं संशोधन कशामध्ये कशा मध्ये आहे ते बघा फक्त एकदा त्यांनी गतीचे नियम हे केले त्यानंतर गतीचे समीकरण आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि हे सगळे सिद्धांत त्यांनी त्यांचा कोणता ग्रंथ आहे तो प्रिन्सिपिया नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते, ते सगळे मांडले तर हा प्रिन्सिपिया ग्रंथ त्यांनी लक्षात ठेवा आणि न्यूटनच्या सोबतच अजून कोणते शोध लावले जगा प्रकाश ध्वनी उष्णता गणित या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी विशेष असं काम केलंय आणि त्यांनी गणित या क्षेत्रामध्ये कॅल्क्युलस नावाचे एक फील्ड आहे तर तिचे सुद्धा गणितामध्ये त्यांनी संशोधन केलं तर कॅल्क्युलस नावाचं हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे आता याच्यामध्ये अजून हा मुद्दा बघा आपल्याला सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिप्युटल फोर्स म्हणजे आपण काय म्हणतो त्याला वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्रिकल बल म्हणजे सेंट्रिप्युटल फोर्स नेमकं काय असते आता सर्क्युलर मोशन म्हणजे जे वर्तुळ वर्तुळाकार फिरतात त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणून किंवा वर्तुळाकार गती आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे नेमकं काय तर इथे तुम्हाला बघायला भेटेल बघा वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होते फोर्स प्रयुक्त होतो त्या बलास आपण काय म्हणतो अभिकेंद्री बल ठीक आहे ही डेफिनेशन महत्वाची आहे परीक्षा देण्यासारखी आहे ठीक आहे तर बघा परत जे आपण एक सर्क्युलर मोशन असतो त्या सर्क्युलर मोशनमध्ये जी वस्तू असते त्या वस्तूचं जे फोर्स असतो फोर्स ऍक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल तर त्याला आपण काय म्हणतो सेंट्रिफेटल फोर्स ठीक आहे इथं ही डेफिनेशन थोडी लक्षात राहू द्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आता याच्या पुढे येतो महत्वाचा केपलरचे नियम केपलरचे नियम तीन नियम आहेत महत्त्वाचे आणि ते नियम कशाचे कशाचे संबंधित आहे तर ग्रहाच्या गतीविषयीचे संबंधित आहे मग प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो ग्रहाच्या गतीविषयीचे नियम कोणी दिले तर केप्लसने दिले ठीक आहे ग्रहाच्या गतीविषयीचे केपलर्सने जे नियम मानले ते किती नियम होते तर तीन नियम होते असे प्रश्न येऊ शकतात बघा प्रश्न खूप सोपे आहेत पण तिथं मग जेव्हा आपण सगळा अभ्यास करून परीक्षेला जाऊ तेव्हा ती तीन दोन चार अशा मध्ये गोंधळ होऊ शकतो तर म्हणून तुम्ही इथं लक्षात ठेवा ठीक आहे आता हे ते कोणते नियम आहेत तर ते नियम पण एकदा आपण एकदा बघून घेऊ तर बघा इथं तुम्हाला दिसत असेल केपलरचा पहिला नियम काय पहिला नियम केपलरचा ग्रहाची कक्षा ती लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो ठीक आहे आता परिषद येऊ शकते की हे स्टेटमेंट तुम्हाला देतील ग्रहाची कक्षा लंब त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो तर हा केपलरचा कितवा नियम आहे तर कितवा नियम आहे हा पहिला नियम आहे ठीक आहे त्याचप्रमाणे दुसरा नियम ग्रहाशी सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा असते ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्याप व्यापन करते तर इथं पण तुम्हाला विचारतील स्टेटमेंट देतील आणि केप्लरचा दुसरा नियम किंवा असंही म्हणू शकता केप्लरचा पहिला नियम आणि खाली हे तीन स्टेटमेंट देतील त्या ऑप्शनपैकी तुम्हाला या, हे स्टेटमेंट निवडावं लागतील म्हणून थोडंसं लक्षात ठेवा इथं क्षेत्रफळ इथं असं देतील ग्रहाची सूर्याची जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधी समान इथं क्षेत्रफळा जागी तुम्हाला एक रिकाम्या जागा ठेवतील आणि खाली देतील क्षेत्रफळ त्यानंतर परिमिती वगैरे असे शब्द देऊ शकतात तर त्यामुळे हा क्षेत्रफळ आहे इथं थोडंसं लक्षात ठेवा ठीक आहे आता क्षेत्रफळ केपलरचा तिसरा नेम काय आहे सूर्याची जी परिक्रमा असते करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तना कालाचा जो वर्ग असतो हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो म्हणजे प्रोपोर्शनल असतो म्हणजे आपण सरळ सरळ या फॉर्म्युल्यामध्ये म्हणू टी स्क्वेअर म्हणजे टी काय टाइमचा स्क्वेअर वर्ग हा प्र डायरेक्टली प्रपोशनल म्हणजे समानुपाती आहे कोणाला आर क्यूब आर क्यूग, आर म्हणजे काय डिस्टन्स कोणाचं सूर्य आणि जो ग्रह असतो त्या ग्रहाच्या टोटल जे अंतर आहे त्याची सरासरी त्याचा म्हणजे काय होतं मग टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब ठीक आहे हा केबलरचा तिसरा नियम तर तिसरा नियम खूप महत्वाचा आहे तर बऱ्याच परीक्षेत तो ऑलरेडी विचारलेला आहे तर त्यामुळे हा पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे चला आता आपण पुढे पुढे मुद्दा बघू आता इथे म्हटलंय की ग्रॅव्हिटेशनल काय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ज्याला आपण काय म्हणू न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आता हा सिद्धांत मांडताना न्यूटनने काय केलं की कोणाचा बेस स्वीकारला तर केपलरचे जे नियम मांडले त्या नियमांच्या मां बेस पकडला आणि त्या नियमांना लक्षून म्हणजे डोक्यात ठेवून हो, त्याने काय का मॅथमॅटिकली ही गोष्ट प्रूव्ह केली तर म्हणून याला म्हणतात न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅ ग्रॅव्हिटेशन आता या लॉमध्ये त्याने काय म्हंटलं की त्याने असं म्हटलं की जे प्रत्येक वस्तू असते आता बघा इतर स्टेटमेंट मी अंडरलाईन केलाय प्रत्येक वस्तू हे इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते आणि हे बल एकमेकांना काय असते आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराचे गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते म्हणजे सरळ सरळ ही गोष्ट आपण एका फॉर्म्युलामध्ये मांडू शकतो तो फॉर्म्युला म्हणजे हा आणि हाच ग्रॅव्हिटेशनलचा फॉर्म्युला इथं बनतो बघा यफ म्हणजे फोर्स फोर्स काय असतो हा डायरेक्टली प्रोपोशनल असतो डायरेक्टली प्रमोशनल कोणाला असतो Uh, दोन वजन जे असतात यम वन आणि एम टू हा या वजनाच्या समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल ठीक आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोशनल म्हणजे काय तर डी स्क्वेअर म्हणजे त्या दोघांमधलं जे डिस्टन्स असते त्याचा व्यस्त प्रमाण ठीक आहे तर मग डायरेक्टली मग हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक असतं तर ठेवू शकता तुम्ही मग असं म्हणा एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम वन इंटू एम टू इंटू अपॉन डी स्क्वेअर आता इथं जी जो म्हटला आहे हा जी त्यांनी प्रोपोर्शनली कॉन्स्टंट त्यालाच आपण स्थिरांक असं म्हणतो तर जी ची किंमत काय आहे तर जी हा इथं वैश्विक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणून वापरलेला आहे म्हणून याला गुरुत्वीय स्थिरांक असंही म्हणतात ठीक आहे तर इथे बघा काय होतं हा फॉर्मुला लक्षात ठेवा बाकीच्या कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात होईल आपण यमची किंमत ही जर समजा आपण ची किंमत वाढवली म्हणजे मास जर दुप्पट केलं तर त्याचे गुरुत्वाकर्षण जो जो बल असतो तर तो काय होईल तो पण दुप्पट होईल आणि जर बल आपण आपण काय केलं की हा डी जर आपण कमी केला किंवा वाढवला त्याच्यानुसार ची किंमत बदल तर हे सगळं इथे या स्टेटमेंट मध्ये मी अंडरलाईन करून ठेवलंय ठीक आहे ते तुम्हाला लक्षात घेऊन घेते आता जीचं मूल्य जीचं मूल्य सगळ्यात पहिलं आता बघा इथं गोंधळ करायचा नाही जेव्हा तुम्हाला असं विचारतात की ग्रॅव्हिटेशनल चा प्रयोग करून ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची किंमत कोणी काढली तर उत्तर काय देणार हेनरी कॅन्डविडिश ठीक आहे काय उत्तर देणार आपल्याला हेनरी कॅनविडिश यांनी ग्रॅव्हिटेशनचे स्थिरांक शोधला आणि ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला तर आपला न्यूटन असं थोडासा डिफरन्स तुम्हाला कन्फ्युज होऊ शकतं म्हणून ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जर कोणी काढला तर हा हेनरी कॅनविडिश असं उत्तर द्यायचं त्याचा ठीक आहे आता याची कॉन्स्टंटची किंमत काय सिक्स पॉईंट सिक्स सेवन थ्री इंटू टेन इंटर वन मायनस इलेव्हन न्यूटन मीटर पर के जी स्क्वेअर ही किंमत महत्वाची तुम्हाला पाठच पाहिजे काय जी ची किंमत सिक्स आता uh, uh, हा कॅपिटल जी आहे स्मॉल जी नाही आहे स्मॉल जीची किंमत वेगळी नाईन पॉईंट नाईन पॉईंट सेवन एट वगैरे असेल आणि त्याची किंमत वेगळी हा कॅपिटल जी आहे म्हणून तिथं पण गोंधळ होऊ द्यायचा नाही स्मॉल जी स्मॉल जी म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि हा जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ठीक आहे तर तो जी स्मॉल जी पुढे येतोस तिथं आपण पाहूया तर सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन थ्री इंटू टेन स्टोन मायनस इलेव्हन न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर ठीक आहे तर अशी ही ती किंमत आहे ठीक आहे आता इथे एक मुद्दा दिलेला आहे की बा कोणताही समान घनता असलेल्या वस्तूंचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर असते हे पण थोडस महत्वाचं ठरते परीक्षा दृष्टिकोनातून काय कुठं मध्यवर्ती बिंदूवर तो असतो ठीक आहे आता बघा बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केले तर हा सरळ सरळ प्रश्न ॲज इट इज येऊ शकतो काही डाऊट नाही कारण काय की शेवटी ते पण एक्झामिनर्स आहेत ते पण त्यांना प्रश्न पाहिजे हा रेडीमेड प्रश्न आहे तर बघा कसा प्रश्न आहे गुरुत्वाकर्षणचा नियम जेव्हा तो सांगत होता तेव्हा बल हे काय कोणाच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन केले तर कोणाच्या आधारावर केले तर केपलरच्या तिसऱ्या नियमाची मदत घेतली कोणता नियम आहे तो केपलरचा तिसरा नियम ठीक आहे तर हा मुद्दा लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आपण तेच बघत आहे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडस महत्वाचं ठरतं आता बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि इफेक्ट ऑफ सेंट्रिप्युटर फोर्स याचं कॉम्बिनेशन काय दोघांचं रिलेशन काय ते एका सूत्रामध्ये मांडलेलं आहे बघा हा सेंट्रिप्युटर फोर्सचा चा फॉर्म्युला आहे हे लक्षात ठेवा तुम्ही एम टू एम यू स्क्वेअर अपॉन आर ठीक आहे लक्षात ठेवत्या तर या दोघांचं रिलेशन कसं येते तर फोर्स जेव्हा आपण असं करतो तर हे आर वन अपॉन आर स्क्वेअर म्हणजे व्यस्त प्रमाणात कोणाचे असते आरचं स्क्वेअर आता इथं बघा म्हणजे नेमकं या फॉर्म्युला आपण काय लक्षात येतं की सूर्य आणि जे ग्रह यामधील जे अभिकेंद्रिक के बल असते हे जे ग्रहाच्या परिभ्रम परिभ्रमणास कारणीभूत असते ग्रहाचं पृथ्वीभोवती जे परिभ्रमण होते ते कोणाच्या मदतीने होते कोणत्या फोर्सच्या मदतीने होते तर सेंट्रिपिटल फोर्स ज्याला आपण काय म्हणतो अभिकेंद्री बल ठीक आहे ते त्याच्यामधील अंतराच्या कोणाच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते आणि हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटननं निष्कर्ष काढला म्हणजे सेंट्री बिटल फोर्स इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज प्रूव प्रूवन बाय न्यूटन ठीक आहे तर असं त्याचं लॉजिक आहे म्हणून एफ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू वन अपॉन स्क्वेअर ठीक आहे आणि बघा निसर्गामध्ये जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो अत्यंत इतर जे फोर्स असतात इतर जे बल असतात त्याच्या प्रमाणात काय अत्यंत क्षीण असते अत्यंत क्षीण म्हणजे काय खूप वीक असते तर हा मुद्दा पण तुम्ही लक्षात ठेवा तर प्रश्न असा विचारू शकतात की गुरुत्वाकर्षण जे बल असते आणि त्या बलाचा जो परिणाम असतो म्हणजे तो जे बल असते इतर बलांच्या प्रमाणात हे अत्यंत स्ट्रॉंग असते अत्यंत क्षीण असते मॉडरेट असते असं पद्धतीने येऊ शकते तर हे काय असते अत्यंत क्षीण असते तरी सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पूर्ण विश्वाचं नियंत्रण करताना आपल्याला दिसतो ऐकूनच काय पुढची परिस्थिती सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ठरवत असतो तर म्हणून हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स महत्वाचा आहे आता इथं काही उदाहरणं दिल्या आहेत ते उदाहरणं तुम्हाला पर्सनल लेवलवर करायचे आहेत अगदी बेसिक उदाहरणं आहेत तुम्ही स्वतः पर्सनली जर या मुद्द्यांना पाहलं किंवा प्रॉब्लेम्स पाहिले पुस्तकात तर तुम्ही ते सहज सोडवू शकता म्हणून आपण ते प्रॉब्लेम्स काही इथं डिस्कस करणार नाही ठीक आहे ते प्रॉब्लेम इझी आहेत की तुम्हाला काही डाऊट्स आला एखादा प्रॉब्लेम समजला नाही तर मला कॉन्टॅक्ट करा टेलिग्राम चॅनलची मी लिंक दिली आहे तिथं आपण त्या प्रॉब्लेम्सला ला घेऊ ठीक आहे तुम्ही याची स्क्रीनशॉट जमलं तर काढून घ्या ठीक आहे खाली पण एक दुसरा प्रॉब्लेम दिलाय याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या चला ठीक आहे आता इथं महत्वाचा मुद्दा इथं आपल्याला भेटते आपले जे भरती आणि ओहोटी होते समुद्रामध्ये ती कशामुळे होते तर लक्षात ठेवा हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते ठीक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ मून याच्यामुळे भरती आणि ओहोटी होते ठीक आहे आता याच्यामध्ये पूर्ण कन्सेप्ट डिस्कस केलाय की चंद्राच्या दिशेला चंद्राची जी जे आता बघा इथं चंद्राची दिशा तुम्हाला दिशा दिसत असेल तर चंद्राच्या दिशेला हा समुद्राचा फुगोटा येतो म्हणजे तिथं काय भरती येते आणि चंद्राचे जे ऑपोजिट म्हणजे या साईडला काय होते ओहोटी होते ठीक आहे इथं भरती दिसतंय इथं ओहोटी दिसत ठीक आहे तर ही भरती आणि ओटी हे कोणाच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या यांनी होते तर चंद्राच्या तर हा पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे आता इथे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटलेला आहे तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे नेमकं काय तर बघा पृथ्वीचे जे वस्तुमान केंद्र आणि तिच्या केंद्रबंधूत असते म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते अगदी सुरुवातीला हा मुद्दा बघितला पृथ्वीचं जे मेन सेंटर सेंट्रॉइड केंद्राच्या दिशेने असते म्हणून पृथ्वी कोणत्याही गोष्टीला आकर्षित करते तर ते आकर्षण हे पृथ्वीच्या मध्यभागी असते किंवा सेंटरला असते असा तो मुद्दा आहे म्हणजेच काय शॉर्टमध्ये आपण जर एखादा दगड धरला आणि दगड वर फेकला तर तो खाली पडतो खाली पडतोच म्हणजे काय पृथ्वीचं जे सेंटर आहे तिकडे त्याचं आकर्षण असतं तिकडच्या साईडला तो जात असतो ठीक आहे असा एवढा हा मुद्दा आहे हा पण तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा आता परत इथं उदाहरणं आले हे उदाहरण तुम्हाला पर्सनल लेवलला करायचंय काय डाऊट आला तर मला टेलिग्रामला मेसेज करा ठीक आहे तर हे दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला पाहिजे अगदी बेसिक प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला जमून जाईल हा इथं परत तोच मुद्दा आता बघा न्यूटनच्या सिद्धांतानुसार न्यूटनं एक सिद्धांत मांडला तर न्यूटनच्या सिद्धांतानुसार काय त्याने काय म्हटलं की प्रत्येक वस्तू या युनिव्हर्स मधली प्रत्येक वस्तू म्हणजे तुमचा पेन जरी असेल पेन किंवा तुम्ही तुमचं पुस्तक किंवा तुमचं एकमेकांना आकर्षित करते ठीक आहे ना लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ज्याला आपण म्हणू सिक्रेट आहे ते ना? की प्रत्येक वस्तू एकमेकांना आकर्षित करते म्हणून तर म्हणतात ना इन्स्पिरेशनल थेरी निर्माण झालेली आहे ठीक आहे सिक्रेट नावाचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल किंवा त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल त्यात म्हटलंय की तुम्ही जी गोष्ट आकर्षित करता ती गोष्ट तुमच्याकडे येत असते तर त्याच पद्धतीचा हा कन्सेप्ट आहे ना तर म्हणून न्यूटनने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही एकमेकांना आकर्षित करत असते तसं ते कन्सेप्ट आहे ठीक आहे आता बघा म्हणून त्या त्या कन्सेप्टनुसार आपल्याला इतर लक्षात येतं की चंद्र व ग्रह म्हणजे सॅटेलाइट ज्याला आपण म्हणू पृथ्वीभरती फिरत असतात त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते परंतु सफरचंदाप्रमाणे ते खाली पडत नाहीत असं का आभर होते हा एक मस्त महत्वाचा मुद्दा आहे असं का होते सफरचंद जमिनीवर खाली पडते मग ते पृथ्वी किंवा चंद्र किंवा जे सॅटेलाईट असतात ते सुद्धा पृथ्वीभूवरती फिरतात मग ते का आपल्या याला आदळत नाहीत किंवा पृथ्वीवरून का पडत नाही त्याला कारण आहे ते म्हणजे वेग है ना वेलॉसिटी तर ही लक्षात ठेवा त्यांना विशिष्ट अशी गती असते विशिष्ट असा वेग असतो आणि त्या वेगामुळे ते मोशनमध्ये असतात सर्क्युलर मोशनमध्ये असतात आणि त्याच्यामुळे ते, ते, ते पळत नाहीत आणि त्याच केसमध्ये जर सफरचंद म्हणजे जे आपण जमिनीवर पडताना आपल्याला दिसलं त्याला सुद्धा जर वेग असता तर सफरचंद सुद्धा जमिनीवर पडलं नसतं असं ते कन्सेप्ट आहे हा मुद्दा तुम्ही इथं लक्षात ठेवा ठीक आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर पृथ्वीचे गुरुत्व गुरुत्व तोरण आता जो मी तुम्हाला मगाशी मुद्दा सांगितला स्मॉल वाला ग्रॅव्हिटेशनल आयसोलेशन गुरुत्व तोरण म्हणजे हा इथे आलेला आहे ठीक आहे आता बघा न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूंवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूंचे तोरण होते कोणता नियम आहे न्यूटनचा दुसरा नियम न्यूटनचे तीन नियम आहेत ते ती तीन नियम आधीच्या स्टँडर्डमध्ये नवीमध्ये झालेले आहेत तर ते तुम्ही एकदा बघून घेऊ शकता किंवा पुढे जर काही आलं तर आपण तिथे चर्चा करूया त्याच्यात तर दुसऱ्याच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे काय होते की एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचं काय होते तोरण होते या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे हे त्वरण होते यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात आणि ते कोणत्या अक्षराने डिनोट करतात किंवा कोणत्या अक्षर दाखवले जाते ते तर ते दाखवले जाते जी या अक्षराने ठीक आहे आणि त्वरण हे कोणती दिश सदिश राशी आहे सदिश राशी ठीक आहे तर यालाच आपण काय म्हणू सदिश राशी ठीक आहे त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा आणि गुरुत्व बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे लंब दिशेत ते जात असते तर आता पृथ्वीवरील जी मूल्य नेमकं काय आहे तर सरळ सरळ जी चे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे असते इन जनरल जीचं मूल्य आपल्याला इथं दिलंय नाईन पॉईंट सेवन सेवन मीटर पर सेकंड स्क्वेअर आता बघा इथे तुम्हाला गोंधळात टाकू शकतात ते किमती देतील भरपूर नाईन पॉईंट सेवन सेवन नाईन पॉईंट नाईन एट नाईन पॉईंट नाईट आणि तिथं किलोमीटर पर सेकंड किंवा मीटर पर सेकंद असं किंवा मीटर पर सेकंड काही पण देतील तर दे? मग इथे तुम्ही लक्षात ठेवा बरोबर नाईन पॉईंट सेवन सेवन मीटर पर सेकंद स्क्वेअर ठीक आहे हे मुद्दा लक्षात ठेवा आता बघा हे तोरण नेमकं म्हणजे हा ओव्हरऑल कॉन्सेप्ट काय तर तोरण हे, तो हे केवळ पृथ्वीचं वस्तुमान यम वस्तुमान म्हणजे आपण त्याला यम म्हणू आणि तिची त्रिजा आरवर अवलंबून असते यम आणि तिची ती रेडियस वस्तुमान मास आणि त्याचा रेडियस याच्यावर अवलंबून असते म्हणजेच काय ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते पृथ्वीच्या कुठल्याही गुणधर्मावरती अवलंबून नसते म्हणजे वस्तूचे जे गुणधर्म असते वजन कमी जास्त याच्यावरती कोणतेही अवलंबून नसते ठीक आहे म्हणून पृथ्वीच्या जे वस्तुमान असते पृथ्वीचं पृथ्वीचं वस्तुमान आणि पृथ्वीची याच्यावर फक्त जीची किंमत डिपेंड असते आता जीच्या मूल्यामध्ये होणारे बदल थोडक्यात आपण बघूया की पृथ्वीच्या पृष्ठभागावर कसे बदल होतात तर बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जी चे मूल्य काय असे समान असेल का हा प्रश्न त्यांनी विचारलाय तर याचं उत्तर आहे सरळ सरळ नाही पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य समान असणार नाही ठीक आहे हा एक महत्वाचा मुद्दा याचं कारण असं की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही ऑब्विसली चप्पट थोडीशी चपटी आहे की नाही आपल्याला माहितीच आहे आणि थोडे चपटा आकार कुठे आहे ध्रुव ज्याला आपण पोल म्हणतो त्या पोलच्या ठिकाणी याचा चपटा आहे आणि जे विषुवृत्त आहे म्हणजे इक्वेटर आहे इक्वेटर हा थोडासा काय फुगीर आहे ठीक आहे ना म्हणून जीचे मूल्य सर्वाधिक अधिक म्हणजे सर्वात जास्त आपल्याला नाईन पॉईंट एट थ्री टू हे किंमत लक्षात ठेवा कोणती या दोन्ही किंमत ठेवायचं आहे या जी च किमती ज्या पोल वर किती आहे तर नाईन पॉईंट एट थ्री मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि विषय म्हणजे इक्विटरवर किती आहे त्याची किंमत नाईन पॉईंट सेवन एट ठीक आहे तर ह्या दोन किमती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मी प्रॉबेबिलिटी जास्त सांगेल की हे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा आता उंचीनुसार कसा बदल होतो तर थोडक्यात लक्षात ठेवायचं जसं जसं आपण वर जाऊ हा ना जस जसं आपण पृथ्वीपासून वर जाऊ तर जीचं मूल्य आपल्याला आप कमी होताना दिसते ठीक आहे आता दूरसर आता इथे कसं कसं कमी होते इथे हा चार्ट दिलेला तुम्ही इथे किमती बघू शकता व्हिडिओ पॉज करा आणि त्या बघून बघून घ्या तर तुम्हाला लक्षात येईल की जसं जसं आपण वर जाऊ जसं जसं हाईट जस 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 वाढत जाते तस जी जीचं मूल्य तुम्हाला कमी होताना दिसते ठीक आहे आता खोलीनुसार ची किंमत कशी बदलते आता तुम्हाला वाटेल की तुम्ही खाली खाली जाल तर खाली खाली तुम्हाला काय मास याची हाईट कमी कमी होतात दिसेल म्हणजे जी किंमत वाढायला पाहिजे पण याच्यासोबतच तुम्हाला काय होते की जे पृथ्वीचं मास आहे ते सुद्धा कमी होत असते म्हणून पृथ्वीच्या आतमध्ये जाताना सुद्धा जी ची किंमत काय होते कमी कमी होत जाते जी जीचे मूल्य कमी कमी होत जाते ठीक आहे हे तुम्ही लक्षात राहू द्या आता चंद्राचे गुरुत्वी गुरुत्वी जे गुरुत्वीय बल आहे हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या बला वनष्ठांश असते वन सिक्स्थ असते म्हणजे पृथ्वीवर जर एखाद्या व्यक्तीचं वजन हे साठ किलो असेल तर चंद्रावर त्याचं किती असेल दहा किलो हे लक्षात ठेवा पृथ्वीपेक्षा चंद्र आपण सहा पट जास्त उंच उडी मारू शकतो असं पण तिथे आपल्याला एक मुद्दा पाहायला भेटतो आता आता आपण बघूया मास आणि वेट तर वस्तुमान आणि वजन कधी कधी आपल्याला दोन्ही गोष्टी एक वाटतात पण मित्रांनो ह्या गोष्टी एक नाही बघा हा प्रश्न जवळपास शक्यता आहे याच्यावर प्रश्न येणार तर बघा कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेले द्रव्य द्रव्यसंचयाचं जे प्रमाण असते त्याला आपण काय म्हणतो एक प्रकारे आपण काय म्हणतो वस्तुमान ज्याला आपण काय म्हणतो मास असं म्हणू शकतो आणि मासचं युनिट काय आहे किलोग्राम असते आणि ही एक अधिश अशी राशी आहे म्हणजे काय आपण काय म्हणू स्केलर क्वांटिटी आहे ठीक आहे तर म्हणून अधिश राशी आहे आणि दुसऱ्या ग्रहावर वगैरे न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमाने वस्तूंचे जडत्वाचे गुणमापन आहे न्यूटनचा जो पहिला नियम आहे त्याच्यानुसार काय मास हे काय मासचं गुणात्मक आपण जे मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हणतो ना तर इनर्शिया हा माप वस्तूमानाचे एक प्रकारे एकक आहे असं आपण म्हणू ठीक आहे म्हणून जेवढं जास्त मास तेवढा जास्त इनर्शिया असतो जडत्व ही तेवढं जास्त असतं असा हा मुद्दा आहे त्यानंतर वजन आपण पाहू तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वी बलाने ज्या ग्रॅव्हिटेशन फोर्सने आकर्षित करते त्या बलाला त्या फोर्सला आपण काय म्हणतो वजन असं म्हणत असतो वजन सुद्धा हे आपण मध्ये वगैरे काउंट करतो पण त्याचं जे युनिट आहे म्हणजे वेट इज गोस्ट टू एफ एफ म्हणजेच काय एम जी आणि म्हणून जी आणि इथे जी एमची किंमत काय घ्यायचं जी एम आपण आर स्क्वेअर जी ची एक फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीवर कुठल्याही ठिकाणचं जर आपल्याला जी काढायचं असेल म्हणजे आयसेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची असेल तर त्याचं सूत्र म्हणजे काय जीएम आपण आर स्क्वेअर आर कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ ठीक आहे म्हणजे मास ऑफ द अर्थ ठीक आहे आता वजन हे बल आहे म्हणून त्याचं आय युनिट काय राहील राहील न्यूटन राहील ठीक आहे आणि न्यूटन हे काय सदिश राशी आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे काबर वेक्टर क्वांटिटी आहे आणि स्केलर आणि व्हेक्टर म्हणजे सदिश आणि अधिश राशी बोललोय आपण की व्हेक्टर कोणाला म्हणायचं की ज्याला मॅग्नेट्युटी पण आहे आणि डायरेक्शन पण आहे ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय सदिश राशी म्हणजेच काय मॅग्निट्यूड प्लस परिमाण आणि दिशा ठीक आहे आणि स्केलर क्वांटिटी कशा म्हणायचं ज्याला फक्त परिमाण आहे दिशा नाही आहे तर त्याला आपण काय म्हणतो स्केलर क्वांटिटी म्हणतो ठीक आहे हे लक्षात ठेवा आणि जीचे मूल्य सगळीकडे सारखे नसल्यामुळे वस्तूचे वजनही स्थानाप्रमाणे बदलते पण तिचं जे वस्तुमान आहे ते वस्तुमान नेहमी काय एक समान असते तर हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा दृष्टीने थोडेसे महत्वाचे वाटतात ठीक आहे चला आता आपण पुढे जाऊयात इथे सोडवलेली उदाहरणं आहेत ॲज मी तुम्हाला जसं सांगितलं सोडवली उदाहरणं तुम्हाला करायची आहेत आता इथे एक पुढचा मुद्दा आहे तो महत्वाचा आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्स आता बघा इथं ग्रॅव्हिटेशनल वेव्ह म्हणजे काय आता बघा कोणतीही गोष्ट आपण जेव्हा विचार करतो त्याच्यात एक आ, ते व्यक्त फोर्स असते किंवा काही असतो जसं की आपण म्हणू लाईट लाईट हा एक प्रकाशाचा एक तरंग आहे आणि म्हणून त्याला आपण विद्युत चुंबकीय तरंग असं म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असं म्हणतो तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समध्ये गॅमारेज सुद्धा येतात एक्स रेज येतात त्यानंतर अतिनील किरण अवरक्त किरण सूक्ष्म तरंग रेडिओ तरंग हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये येतात ठीक आहे तर याच्या पुढे हा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे तर ग्रॅव्हिटेशनल वेव सुद्धा एक मध्ये येतात आणि याचा शोध म्हणजे याचं जे भाकीत आहे हे आईन्स्टाईनने केलं होतं एकोणीशे मध्ये महत्वाचं आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्सचा कन्सेप्ट सर्वात कोणी मांडला तर आईन्स्टाईनने मांडला होता एकोणीशे मध्ये तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह काय त्याचं कॉन्सेप्ट काय थेरीज काय याच्यावर आपल्याला डिटेल जाण्याची जा गरज नाही बस एवढा मुद्दा आपल्याला दिसतोय इथेच आपल्याला विचार करायचा ठीक आहे तर याच्यामध्ये पुढचा गोष्ट दिसतो आपल्याला लिगो आता लिगो हे काय लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी एक प्रमुख आहे तर एक लॅबरेटरी आहे ही तयार केली शास्त्रज्ञांनी आणि आईन्स्टाईननी जो सोळा मध्ये जो कन्सेप्ट मांडला होता तो शास्त्रज्ञांनी दोन हजार मध्ये त्याचं प्रत्यक्षात डेमॉन्स्ट्रेशन दिलं किंवा त्याचा शोध लावला तर हे दोन हजार सोळा तुम्हाला लक्षात ठेवा तर आणि लिगोचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटर ठीक आहे आता नेक्स्ट मुद्दा आपल्याला पाहायला फॉल फ्री फॉल फ्री नेमकं काय असते बघा जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला आपण काय म्हणतो मुक्त पतन असं म्हणतो तर फ्री फॉल त्याला म्हणतात जसं की दगडाचे मुक्तपत होते जसं की मुक्त पतनामध्ये जेव्हा फॉल होते जेव्हा तो स्टार्टिंग म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी ज्याला आपण म्हणतो तो झिरो असते आणि कालानुसार म्हणजे टाइम पिरियडनुसार की त्याचा जो आयसलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे तो वाढत जातो ठीक आहे त्याला आपण फ्री फॉल म्हणतो आणि खरं फॉल ट्रू फ्री फॉल ज्याला आपण म्हणू ते हवेमध्ये कधी होऊ शकत नाही कारण कुठेतरी फ्रिक्शनल फोर्सेस असतात बियान्सी फोर्सेस असतात हे सुद्धा तिथे लागत असतात म्हणून ते तिथं मुक्त पतन हे हवेत होऊ शकत नाही फ्री फॉल नेहमी हे निर्वात होते ठीक आहे निर्वात म्हणजे ज्याला आपण काय म्हणू इंग्रजीमध्ये व्हॅक्युम मध्येच ते पॉसिबल आहे ठीक आहे आता व्हॅक्युम रिलेटेड म्हणजे हे निर्वाध फ्री फॉल रिलेटेड काही फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे याच्यावर प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर व्ही इज इक जी टी विथ व्ही म्हणजे वेलॉसिटी जी टी म्हणजे टाईम इथं यस म्हणजे डिस्प्लेसमेंट टी म्हणजे टाईम आणि इथं या फॉर्म्युलामध्ये यस यस म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि व्ही स्क्वेअर असे रिलेटेड फॉर्म्युला ते हो सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत आता बघा अजून एक गोष्ट एक कन्सेप्ट फ्री फॉल रिलेटेडच आहे जसं की जे आपण वस्तुमान म्हणतो सगळ्या वस्तु वस्तूचं वस्तुमान हे सगळीकडे सारखं असते ठीक आहे म्हणजेच काय आपण म्हणू जर एक दोन वस्तू आहेत तर दोन वस्तू जर एकाच वेळेस आपण जर खाली सोडलं तर ते एकाच वेळेस जमिनीवर येतात म्हणजेच काय की त्या एकमेकांच्या वस्तुमानावर डिपेंड नसतात ठीक आहे खाली पडताना ठीक आहे तर, 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 तर दा हा एक्सपेरिमेंट जर तुम्ही जनरली केला तर सगळ्यात आधी जड वस्तू जे भारी वस्तू आहे ते पहिले जमिनीवर पडताना दिसेल आणि हाच एक्सपेरिमेंट जर तुम्ही व्हॅक्यूम मध्ये केला निर्वाध पोकडीमध्ये केला तर एखादं मोराचं पीस आणि एखादा दगड हा एकाच वेळी जमिनीवर पडताना तुम्हाला दिसेल आणि याचा हा एक्सपेरिमेंट गॅलेरीने केला होता पंधराशे नव्वद मध्ये ठीक आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा स्टेटमेंट मी तुम्ही अंडरलाईन केलेलं आहे पृथ्वीवरील एखाद्या स्थानावर जी चे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एक समान असते म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यात एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात हा महत्वाचा कॉन्सेप्ट आहे ठीक आहे आणि हा प्रयोग निर्वातात एकदम परफेक्टेड परफेक्ट होऊ शकतो ठीक आहे तर हे पण लक्षात ठेवा इथं काही सोडवलेली उदाहरणं दिल्या ते उदाहरणं तुम्हाला पर्सनली वैयक्तिकरित्या करायची आहेत करून घ्या कारण जर असं एखादा प्रॉब्लेम आलंच तर एकदम बेसिक प्रॉब्लेम येईल जास्त हाय लेवल किंवा डिफिकल्ट प्रॉब्लेम नसणार आहे म्हणून बेसिक प्रॉब्लेम तुम्ही ऍटलिस्ट फॉर्म्युलानुसार करू शकता हे वैयक्तिक पातळीवर तुम्हाला हा प्रॉब्लेम बघायचा आहे ठीक आहे आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बघूयात आपण आता ग्रॅव्हि पोटेन्शियल एनर्जी ज्याला आपण स्थितीच ऊर्जा म्हणतात हे आपण आपण आधीच्या मध्ये किंवा आपण माहितच आहे विशिष्ट वस्तूची जी विशिष्ट स्थिती असते आणि त्या स्थानामुळे किंवा तिच्या स्थितीमुळे जी ऊर्जा तयार होते ऊर्जा त्याच्यामध्ये जा सामावली जाते आपण त्याला काय म्हणतो पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थितीच ऊर्जा म्हणतो पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे एमजीएच ठीक आहे ना पोटेन्शियल एनर्जी टू काय असते एम जी एच ठीक आहे आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी नेमकं काय असते तर बघा कोणतीही वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर समजा समजा यच वर आहे कुठल्या तरी वर आहे ती झाली त्याची हाईट मग त्याच्यानुसार त्याचा फॉर्म्युला काय म्हणतो बघा जी इज इक्वल्स टू एम एम अपॉन आर प्लस एच एम म्हणजे तर ग्रॅ यम कॅपिटल एम नेहमी काय ठेवायचं मास ऑफ द अर्थ यम म्हणजे त्या पर्टिक्युलर वस्तूचं वेट वजन आहे ना मास आणि आर म्हणजे हा इथं आर म्हणजे म्हणजे अर्थचं रेडियस आणि याच म्हणजे ती हाईट कोणत्या हाईटवर आहे ते आणि याच्यावर मग आपण काय करतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढू शकतो तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला इथं दिसून येतो ठीक आहे आता आपण पाहू एक्स्केप वेलासाठी ज्याला वेग असं म्हणतात तर डायरेक्ट आपण जे मेन तो कसा येतो काय येतो याच्यावर इकडे न बघता तर फक्त आपण बघून घेऊ वेग म्हणजे नेमकं काय तर बघा का एखादे चेंडू आहे आपण वर एखादा चेंडू वर फेकतो वर फेकल्यानंतर तो ग्रॅव्हिटेशनलच्या ग्रॅव्हिटेशनलच्या पकडीपासून दूर गेला पाहिजेत म्हणजे ग्रॅव्हिटेशनल त्याला पकडलंच नाही पाहिजे तर त्या व्हेलॉसिटीला त्या व्हिलॉसिटीने आपण जे काही फेकू त्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो के व्हिलॉसिटी किंवा मुक्ती वेग असं म्हणतो ठीक आहे तर मुक्ती वेग हा पृथ्वीवरून किती असला पाहिजे जेव्हा आपण पृथ्वीवरून एखाद्या वस्तूला तो, तो किती असला पाहिजे एलेव्हन पॉईंट टू किलोमीटर पर सेकंड आणि जेव्हा आपण चंद्राच्या बाबतीत जर विचार करतो तर चंद्राच्या बाबतीत काय टू पॉईंट किलोमीटर पर सेकंड दोन किमती आहेत लक्षात ठेवा पृथ्वीवरची एक्स्केप होण्यासाठी किती आहे एलेव्हन पॉईंट टू किलोमीटर पर सेकंद आहे <coughs> कि <s diseases> पर किलोमीटर आहे मीटर पर सेकंड नाही आहे किंवा मीटर पर सेकंड स्क्वेअर असं पण नाहीये किलोमीटर पर सेकंड आहे हे लक्षात ठेवा युनिट लक्षात ठेवा महत्वाचे किलोमीटर पर सेकंड इकडे चंद्राचा आहे तर दोन्ही किलोमीटर पर सेकंद लक्षात ठेवायचे तर इकडे इलेव्हन पॉईंट टू हे पृथ्वीवरचं आणि चंद्रावरचं किती टू पॉईंट थ्री सेवन हे दोन्ही मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने हा आपल्याला चॅप्टर दिसतो तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा इथं अवकाश स्थानावर जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्यांच्या तुलनेत किती अकरा टक्क्याने कमी असते हे अकरा टक्के इथं लक्षात ठेवा काय आहे बघा अवकाश स्थानकावर जीचे मूल्य हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्यांच्या तुलनेत केवळ अकरा टक्क्याने कमी असते इथं लक्षात ठेवा ठीक आहे तर अशा पद्धतीने हा झाला याच्यातले जे काही मुद्दे का मी डिस्कस केले ते परीक्षा खूप महत्वाचे आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकदा तुम्ही वाचून घ्या मी जे मुद्दे तुम्हाला सांगितले एकदा ते लिहून घ्या किंवा हे मुद्दे मी एखाद्या पीडीएफ मध्ये तयार करेल मला पॉसिबल असेल मी तुम्हाला तसंच ग्रुपवर सांगेलच आणि ते डायरेक्टली शेअर करून देईल ठीक आहे आणि हे व्हिडिओ महत्वाचा आहे हा एकदा दोन वेळा बघा तीन वेळा बघा हा एकदा व्हिडिओ याच्या बाहेर तुम्हाला काही जाणार नाही परीक्षेला अजून आपण दुसरे चॅप्टर सुद्धा बघत राहू तोपर्यंत तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही सुद्धा लाईक करा आवडला असेल तर कमेंट करा काही तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा आपण घेऊयात तर कमेंट करा तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या चॅप्टर धन्यवाद